आज आपण बनवणार आहोत नॉनव्हेज थाली, ज्यामध्ये आपण फिश फ्राय आणि फिश करी म्हणजे मच्छीचं सार बनवणार आहोत. बघा, साराचा कलर तुम्ही बघू शकता, एकदम मस्त आलेलं आणि चवीलाही तेवढंच अप्रतिम हे सार लागतं. एकदा नक्की बनवून बघा. सोबतच आपण फिश फ्राय बनवणार आहोत, तेही हिरव्या चटणीमधलं आपण ही फिश फ्राय बनवणार आहोत. मच्छी, तळलेली मच्छी, दोन्ही एकदा नक्की बनवून बघा. नॉनव्हेज प्रेमींसाठी हे एकदम अप्रतिम आहे. तर तुम्ही बघू शकता जे सार आहे आपण तुम्ही बनवून अगदी खाल्लात तर नेहमी याच पद्धतीने बनवाल. पोळीबरोबर किंवा भाताबरोबर हे सार अप्रतिम लागतं. सोबतच ही आपण जी नेहमीच्या वाटण्यापेक्षा थोडीशी वेगळं वाटण बनवून आपण हे फिश फ्राय केलेलं आहे जे चवीला अप्रतिम लागतं. तर दोन्ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला कशी वाटली. तर सर्वप्रथम आधी आपण फिश घेणार आहोत. इथे मी पॉपलेट घेतलेलं आहे जे स्वच्छ धुवून 3 वेळा धुवून घ्यायचं आहे आपल्याला. व आतमध्ये जी पोटामध्ये त्याचे घाण वगैरे असते ती काढून घेतली आणि साईडने अशा चिरा दिलेल्या आहेत. सोबतच एक फिशची मी इथे छोटे तुकडे करून घेतलेले ज्याचा आपण सार बनवणार आहोत. तर मच्छी आधी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याला आपण हळद आणि मीठ लावून ठेवणार आहोत. तर इथे मी 1/2 चमचा एवढी हळद घेतलेली आहे. हे आपण व्यवस्थित मच्छीला लावून ठेवायचं आहे पॉपलेटला आणि सोबतच मीठ घेतलेलं आहे. आता हे दोन्ही व्यवस्थित आपण आधी चोळून घेणार आहोत. असं केल्याने काय होतं, मच्छीमध्ये मस्त मीठ व्यवस्थित लागलं जातं आणि चव ही छान येते. आणि जर थोडंसं मच्छीला लागल्यामुळे आतपर्यंत व्यवस्थित मीठ गेल्यामुळे तुम्ही नक्की बघू शकता खाताना एवढी जबरदस्त लागतं ना. आता हे व्यवस्थित सर्व मच्छीला मीठ आणि लावून ठेवल्यानंतर इथे मी घेतलेलं आहे आंबटपणासाठी कोकम. तो कोकम नक्की किंवा लिंबूचा रस लावू शकता. यामुळे काय होतं, तर मच्छीला जो उघडपणा असतो ना तो कमी होतो. तर आंबट किंवा चिंचही लावू शकता आपण, कोकममुळे खूपच छान चव येते. तर व्यवस्थित आपण हे कोकम आणि मीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपण हे चोळून घेणार आहोत. तुम्ही लिंबूही लावू शकता पण कोकम लावून एकदा बघा. कुठल्याही किराणाच्या दुकानामध्ये सहज तुम्हाला हे कोकम मिळेल कारण मालवणी पद्धतीमध्ये कोकमच लावलं जातं, त्यामुळे चवीला अप्रतिम ही मच्छी लागते. तर आता कोकम आणि मीठ आणि हळद आपण लावून ठेवलेलं आहे. याला आपण असंच झाकून ठेवणार आहोत, कमीत कमी 1/2 तास लावून ठेवायचं. यामुळे मस्त असं सर्व व्यवस्थित मुरलं जातं यामध्ये. तर आता तोपर्यंत आपण बनवूया मस्त असं चमचमीत सार. ही सार बघा, तुम्ही कलर बघू शकता अगदी व्यवस्थित कलर आणि चवीला तर अप्रतिम आलेला आहे. तर त्यासाठी काय करायचं आपल्याला कलर येण्यासाठी, इथे बघा बेडग्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत. 5 ते 6 मिरच्या घ्यायच्या आहेत ज्या आणि 1 चमचा धणी आपण 1/2 तास तरी पाण्यामध्ये किंवा 1 तास तरी भिजत ठेवायचं. यामुळे मिरच्या बघा एकदम सॉफ्ट होतात आणि कलरही खूप छान येतो. आता त्यानंतर लागणार 1 कप खोबरं, 1/2 कांदा घेतलेला आहे, जास्त कांदा नाही घ्यायचा आणि 3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता मिक्सर जार घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये आपण हे ओलं खोबरं, कांदा आणि लसूण घालून घ्यायचं आहे आणि जे आपण मिरची आणि धणे भिजत ठेवले होते ते घालून घ्यायचे आहेत. आता हे वाटण्यासाठी आपण हेच पाणी वापरणार आहोत. ते लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण एकदम मस्त बारीक एकदम वाटून घेणार आहोत. थोडंसं पाणी घालते आणि हे लागलं तर आपण नंतर पाणी घालणार आहोत. तर एकदम बघा बारीक एकदम वाटून घ्यायचं. कलर बघा मिरचीमुळे किती छान आलेला आहे. आता तुम्हाला लाल मिरची नसेल घालायची तर मग तुम्ही यानंतर वाटणामध्ये आपण लाल मिरची पावडरही घालू शकता. पण मिरची घातल्यामुळे साराला जो कलर आहे आणि चव ही खूप छान येते. कढईमध्ये ना मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. आता त्यामध्ये तेल तापलं की 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेसून घालायच्या. लक्षात ठेवा, लसूण कापून नाही घालायचं, ठेसून घालायचा आणि मस्त चव येते. त्यामुळे सारामध्ये ना जी लसणाची चव उतरते ना अप्रतिम लागतं. आणि लसूण पूर्ण असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. त्यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि आपण जे वाटण बनवून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे सर्व. तर सर्व वाटण घालून घेतलेलं आहे. ते व्यवस्थित आपण एकदम गॅस मंद ठेवायचा आणि मंद गॅसवरती आपण हा मसाला छान असा 1/2 मिनिट भाजून घ्यायचा आहे. तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, जास्त वेळ नाही. यामुळे काय होतं, थोडंसं असं भाजलं गेल्यामुळे साराला चव खूप छान येते. तर बघा तेलामध्ये मस्त असं हे वाटण परतून घेतलेलं. आता यामध्ये आता बघा मस्त आपलं हे जे वाटण आहे छान असं परतलं गेलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला आता घालायचं आहे हळद. तर इतर काही मसाले घालायची गरज नाही. आपण लाल मिरची पावडर घातलेली आहे, फक्त यामध्ये थोडीशी हळद घालायची. यामुळे कलर खूप छान येतो.
तर बाकी इतर काहीही घालायचं नाही आहे. फक्त दोन मसाल्यामध्ये फक्त ही हळद आणि मिरचीमध्ये हे सारण सार जे आहे खूप चवीला छान होतं. आता यामध्ये पाणी घालायचं, तर मिक्सर जारमध्ये मी थोडंसं पाणी घालून हे घालून घेतलेलं आहे. आता सार तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. पण सार हे थोडं घट्ट सर असेल ना मच्छीचं सार तरच छान लागतं, त्यामुळे मी जास्त पाणी घालणार नाही आहे. साधारण अर्धा ग्लास अजून मी पाणी घातलेलं आहे, साधारण पाऊण ग्लास एवढं मी पाणी घातलेलं आहे. पाव ग्लास पाणी आपण इथे मिक्सर जारमध्ये घालून घेतलं होतं आणि आता अर्धा ग्लास वरून घातलेला आहे. तर इतपत घट्ट ठेवायचं आणि आता आपण जे मच्छीचे पापलेटचे तुकडे करून ठेवले होते ते घालून घेऊया. आणि कोकम घालायचं आहे, कोकम थोडीशी मी 5-6 कोकम घेतलेले आहेत, त्यामुळे आंबटपणाही छान येतो आणि मच्छीचा जो उग्रपणा असतो तो कमी होतो, त्यामुळे कोकम नक्की घाला. चवीनुसार घालूया मीठ. आता हे इतपतच आपल्याला साहित्य लागणार आहे, जास्त साहित्य लागत नाही, कमी साहित्यात तयार होतं पण चवीला अप्रतिम लागतं. तुम्ही नक्की बनवून बघा. जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता सार जे आहे आपल्याला कमीत कमी 5 ते 6 मिनटं तरी उकळून घ्यायचं आहे, म्हणजे काय होईल साराला जी आपण मच्छी यामध्ये वापरलेली आहे ती छान शिजली जाईल आणि साराला चवही खूप छान येईल. जेवढं व्यवस्थित तुम्ही उकळाल तेवढा तो आपण जे यामध्ये चटणी वाटून घातलेली तीही चांगली शिजली जाते आणि चवही खूप छान येते. तर गॅस एकदम मंदवरती ठेवायचं आणि हे आपण साराला छान असं उकळून घ्यायचं आहे. हे साराचं प्रमाण कमीत कमी 3 ते 4 जणांना व्यवस्थित पुरतं या प्रमाणामध्ये. आता यावरून घालते मी थोडीशी कोथिंबीर, ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल. तर ही साराची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. तर हे आपलं कमीत कमी 5 मिनटं तरी मी छान असं सार उकळून घेतलं होतं, मच्छी ही शिजली आहे. तर सार आपलं असं तयार झालेलं आहे, पोळीबरोबर राईसबरोबर किंवा पावाबरोबरही तुम्ही खाऊ शकता, अप्रतिम लागतं. साधी सोपी रेसिपी आहे, तुम्ही बघितलेलीच आहे कसं बनवायचं. तर नक्की बनवा आणि मस्त एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत. हे सार तुम्ही मच्छीऐवजी कोलंबीही घालू शकता, तरीही चवीला अप्रतिम लागणार आहे. तर हे गरमागरम असं आपलं सार तयार झालेलं. आपण आता वळूया फिश फ्रायकडे. तर आता आपण फिश फ्राय करून घेणार आहोत, मस्त हिरव्या वाटणातला फिश फ्राय करून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण बनवणार आहोत आधी हिरवी चटणी. तर ही चटणी बनवण्यासाठी बघा, इथे मी घेतलेल्या आहे 4 हिरव्या मिरच्या. तिखट तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आलं घेतलं आहे, लसूण घेतलेली आहे थोडीशी आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता तुम्हाला पुदिना आवडत असेल यामध्ये तर थोडासा पुदिनाही तुम्ही घेऊ शकता, पण मला एवढंच साहित्य आवडतं म्हणून मी घेतलेलं आहे. या मिक्सर जारमध्ये आपण कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूण घालून थोडंसं पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला. तर लाल मसाल्यामध्ये आपण वाटण बनव फिश फ्राय करतो, पण हिरव्या चटणीमधली ही मच्छी फ्राय तुम्ही नक्की करून बघा. तर बघा आता थोडंसं पाणी घालून मी हे बारीक एकदम वाटून घेतलेलं आहे, एका वाटीमध्ये वगैरे काढून घेऊया आपण, म्हणजे लावायला सोपं पडेल आपल्याला. तर आपली जी हिरवी चटणी आहे तयार. तर आपण आता जी मच्छी आपण मॅरिनेट करून ठेवली होती त्यामधली ही कोकम मी सर्व काढून घेते आणि आता याला आपण हिरवी चटणी लावून घेणार आहोत. तर चटणीमध्ये मी थोडंसं मीठ घालते. मीठ आपण लक्षात ठेवा, मच्छीला आधीही लावून ठेवलं होतं त्यामुळे थोडंसं मीठ अजून घालते मी इथे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ही चटणी आपण मच्छीला लावून घेऊया. तर एक एक पीस उचलून घ्यायचं आहे, असं एका एका पीसला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपल्याला हे चटणी. आणि व्यवस्थित आतपर्यंत लागली पाहिजे. आपण जे चिरा दिले आहे त्यामध्येही घालून घ्यायचे आहेत. आता इथे तुम्ही साईड आतमध्ये भरलं हे पॉपलेट बनवण्यासाठी साईडने कट देऊन पूर्ण आतमध्येही हे भरू शकता. तर बघा व्यवस्थित आपण पूर्ण चिरांमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे, कट जे दिलेले आहेत त्यामुळे काय होतं जे आपण मसाला बनवलेला आहे तो व्यवस्थित मच्छीला लागतो फिशला आणि चविष्ट फिश आपले तयार होते. आजच्या साईडलाही मी पूर्ण भरून घेते. तर बघा या पद्धतीने मी सर्व मच्छीला चटणी लावून घेतलेली. आता एका ताटामध्ये आपण घेणार आहोत बारीकवाला रवा आणि गॅसवरती मी पॅन तापत ठेवलेला आहे. आता आपण जे पॉपलेट घेतलेलं आहे तर मस्त
चटणी लावलेली ती रव्यामध्ये छान असं घोळून घ्यायची आहे. व्यवस्थित रवा कोट झाला पाहिजे त्याला. हाताच्या साह्याने आपण सर्व रवा आपण जो आहे तो व्यवस्थित मच्छीला लावून घ्यायचा आहे. आणि आता गरम गरम आपण ही तव्यावरती सोडूयात फ्राय करायला. तर तव्यावरती मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. जास्त तेलचं वापर न करता ही मच्छी किती छान अशी कुरकुरीत होते ते आपण पाहणार आहोत. जास्त तेल न घालता चविष्ट लागतं. तर वरून थोडं थोडंसं तेल आपण घालून घेऊया म्हणजे मच्छी आपली छान भाजली जाईल. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट्समध्ये सांगा. जास्त तेल न वापरताही आप तुम्ही नॉनव्हेज बनवू शकता. नॉनस्टिक पॅन घ्या किंवा मग रेग्युलर जो तुम्ही तवा फ्राय करण्यासाठी घ्याता त्यावरतीही घालून तुम्ही ही मच्छी फ्राय करू शकता. आणि गॅस मिडियमवरती ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती आपण अगदी वेळ लागला तरी चालेल. थोडा वेळ 5 मिनटं जास्त लागले तरी चालेल. पण कमी तेलामध्ये तुम्ही फ्राय नक्की करून बघा. चवीला अप्रतिम ही मच्छी लागते. तर मी अगदी व्यवस्थित कमी साहित्यात चटपटीत अशी ही रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे. तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. तर बघा एका साईडने हलका हलका फ्राय झालेलं आहे. आता आपण यांना पलटून पलटून व्यवस्थित सर्व बाजूने फ्राय करून घ्यायची आहे. आणि गॅस लक्षात ठेवा, मध्यमवरतीच ठेवा. मध्यम गॅसवरती मस्त फ्राय केल्यानंतर काय होतं आतपर्यंत व्यवस्थित ही जे पॉपलेट आहे फ्राय होतं आणि चवीला अप्रतिम लागतं. जास्त तेलकटही होत नाही. तर वरून असं वाटत असेल तर थोडंसं तेल तुम्ही घालू शकता. बघा मस्त असं थोडंसं तेल मी अजून 2-3 चमचे घातलेलं आहे. आणि हे तेलामध्ये आपण हे फ्राय करून घेतलेलं बघा किती मस्त असं कुरकुरीतपणावरती आलेलं आहे. तर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तरी आपलं फिश फ्राय ही तयार झालेली आहे. कुरकुरीत पोळीबरोबर किंवा राईसबरोबर एकदम अप्रतिम लागतात. तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. सार आणि फिश फ्राय दोन्हीही रेसिपी बनवा आणि एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत.